नाइट राउंड दरम्यान विजापूरनाका पोलीस स्टेशन हद्दी थोडं बघ, विजापूरनाका पोलीस स्टेशनचे PSI श्री मुलानी साहेब सोबत त्यांच्या दोन पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे आणि प्रकाश राठोड हे नाईट राऊंड दरम्यान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळेला एक इनोवा कार अगदी स्पीडमध्ये त्यांना क्रॉस झाली, त्यामुळे त्यांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला त्या गाडीला. तर ती गाडी न थांबता तशीच पुढे फास्ट निघून गेली, त्यामुळे त्यांना शंका आली आणि अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या पाठलाग केला त्यांचा आणि ती गाडी अडवली. तर त्या गाडीमध्ये एकूण 3 व्यक्ती होते, पण पोलीस पाठलाग करतायत हे लक्षात आल्यानंतर त्यातले दोघे पळून गेले आणि एक आरोपी आणि गाडी इनोवा गाडी पकडण्यात PSI मुलानी आणि त्यांच्या स्टाफला यश आलेलं आहे. आणि या गाडीची झडती घेतली असं म्हणजे नाईट राऊंड दरम्यान संशयित वाहन मिळून आल्याने जी आपण झडती घेतो प्रायमरी ती घेतली असता त्याच्यामध्ये पोती आढळून आली आणि पोत्यात काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी जास्त चौकशी केल्यानंतर जी ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती होती तिने सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे. सदरचं वाहन हे पोलीस स्टेशनला आणून लावण्यात आलं आणि त्यानंतर मग परत आपण पंचांसमक्ष सदर वाहनाची पाहणी केली आणि पंचनामा केला. त्याच्यामध्ये या पोत्यांमध्ये आपल्याला जवळपास 623 किलो इतका गांजा मिळून आलेला आहे. याची रक्कम म्हणजे 623 किलो गांजाची किंमत आहे 1,24,00,000 रुपये. तर इतक्या मोठ्या किमतीचा हा गांजा या ठिकाणी नाईट राऊंड दरम्यान जप्त करण्यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशनचे PSI मुलानी सोबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे आणि प्रकाश राठोड यांना यश आलेलं आहे. त्यांनी मदतीसाठी जेव्हा कॉल केला, कारण सोबत अजून एक टवेरा गाडी होती, त्यांना जेव्हा लक्षात आलं की पोलीस या इनोवाचा पाठलाग करत आहेत तर ती गाडी निघून गेली. तर या मदती कामी आलेले आमचे PCR मोबाईलमधले ड्रायव्हर अंमलदार यांनी देखील खूप महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे. तर खरोखरच पोलीस आयुक्तालयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी या टीमनी केलेली आहे. यामध्ये एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. यामध्ये जे काही उर्वरित आरोपी आहेत त्यांना आपण लवकरच अटक करू. ही खूप चांगली कामगिरी या ठिकाणी विजापूर नाका पोलीस स्टेशननी केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे मॅडम आहेत, या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री हनपुडे पाटील साहेब आहेत आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांचंच अभिनंदन. आणि एक ज्या कारवाईची प्रतीक्षा होती विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून, एक अशी चांगली कामगिरी या ठिकाणी यांनी केलेली आहे. निश्चितच या कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त सरांनी अतिशय चांगलं रिवॉर्ड देऊ करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. तर यामुळे बाकीचे जे अधिकारी आहेत अंमलदार आहेत खरोखरच याच्यामुळे त्यांना इन्स्पिरेशन मिळेल आणि भविष्यात अशाच चांगल्या प्रकारची कामगिरी आम्ही मुलानी साहेब आपल्याकडून विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या टीमकडून अपेक्षित करतो.